चांदू रेल्वे येथे आदिवासी युवकांकरिता स्वयंरोजगार निर्मिती निशुल्क निवासी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन। प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत न्यूक्लियर बजेट या योजनेतून आदिवासी युवकांकरिता निशुल्क निवासी प्रशिक्षण वर्गाचे चांदू रेल्वे येथे आयोजन करण्यात आले होते। या निवासी निशुल्क प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन चांदू रेल्वे तालुक्याचे सुपुत्र वॉटरमॅन लिमका बुक अवार्ड प्राप्त विवेक चर्जन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रकल्प अधिकारी धारणी अंतर्गत सक्षम बहुउद्देशीय संस्था चांदू रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले होते। आदिवासी युवकांना स्वयंरोजगार निर्मिती व त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता ॲल्युमिनियम दरवाजे, ॲल्युमिनियम विंडोज, पार्टीशन इत्यादी वर्क करण्याचे प्रशिक्षण चांदू रेल्वे येथील सक्षम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शास्त्रोक्त पद्धतीने दिल्या जात आहे। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी युवकांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे तसेच समाजात चांगली ओळख निर्माण व्हावी हा उद्देश घेऊन हे प्रशिक्षण दिल्या जात आहे। या प्रशिक्षण कार्यक्रमात सचिन मेहरकर व निलेश सूर्यवंशी हे आदिवासी युवकांना प्रशिक्षण देत आहे तसेच मार्गदर्शन करीत आहेत। या प्रशिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत चांदू रेल्वे येथील सक्षम बहुउद्देशीय संस्था अत्यंत सक्षमपणे प्रामाणिकपणे पार पाडत आहे। या प्रशिक्षण वर्गाला संबंधित प्रकल्पाचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच संस्थाचालक कार्यक्रमस्थळी भेट देत आहेत। ब्युरो रिपोर्ट, अन्नाय टीव्ही, चांदू रेल्वे। लागेल तुम्हाला ते ड्रिल मशीन वापरावं लागेल, तुम्हाला ते तुमचा स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग घ्यावा लागेल, तुम्हाला कटिंग करावं लागेल, तंतोतंत मापत करावं लागेल। आता हे तुम्हाला सगळं खाली सांगून राहिले। आता एखाद्या तिसऱ्या माळ्यावर जर तुम्हाला काय नाही ते अवजार हाताळता आले पाहिजे अशा उंच ठिकाणी माझ्या संस्थेचे त्यांचं सुद्धा सगळ्याचं मला सहकार्य, त्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम आणि मी चांगला चांगला म्हणत आहे। तुमची संस्था जी आहे ही खरोखर चांगलं काम करत आहे, कारण आमच्या जो ताकद आहे काम करण्याची इच्छा आहे, पण आमच्या या सगळ्या गोष्टीला कुठंतरी असं मार्गदर्शन पाहिजे आहे त्या क्षेत्रातलं। प्रॉपर जर नॉलेज जर भेटलं तर आम्ही कुठं मागे येणार नाही, हे महत्वाचं आहे। आणि ते काम तुमची ही संस्था करत आहे, नाही ते फार महत्वाचं, तुम्ही सुद्धा संधी उपलब्ध करून देणार ते सुद्धा एक महत्वाचं आहे, नाही तर शक्य नाही। तुम्ही आमच्यासोबत आम्ही तुमच्यासोबत करून आपण हे काहीतरी वेगळं करायचं, आता उत्कर्ष साधायचं असेल तर ह्या गोष्टी आवश्यक आहे, आणि ते कोणी माध्यमातून असो कुठल्याही क्षेत्रातलं असो। ठीक आहे, तुमचे सर्वांचे आभार। नेहमी तुमच्या आशीर्वाद आहे आदिवासी मध्ये त्यांनी आम्हाला संधी दिली आहे, तर याचं एक म्हणून आम्ही आमच्या ग्रुप मध्ये अतिथीच थोडस स्वागत करू इच्छितो। नाही चेक करतो कमी जास्त काय